बाफना ज्वेलर्स चोख सोनं चांदी आणि हिऱ्याच्या हॉलमार्क प्रमाणित दागिन्यांचे सुवर्ण दालन संपर्क नाईन फोर ट्रिपल टू फोर नाईन फाईव्ह नाईन झिरो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सिडकोतील प्रभाग क्रमांक तेतीसमधील खुटवड नगर व महाडा कॉलनी परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आले अलकाताई अहिरे या सामाजिक कार्यात नेहमीच असतात तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कुठल्याही प्रकारचे होल्डिंग बॅनरबाजी न करता त्यांच्या आदेशाचे पालन करत वृक्षारोपण तसेच गोरगरिबांना मदत करावी या आदेशांचे पालन करत आज प्रभाग क्रमांक तेतीसच्या नगरसेविका अलकाताई अहिरे व भाजप नेते कैलास बापू अहिरे यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रभाग क्रमांक तेहतीस मध्ये नागरिकांच्या समस्यांवर तोडगा काढून नागरिकांसाठी सुखसुविधा देखील उपलब्ध करून देऊ असे आश्वासन भाजप नेते कैलास बापू अहिरे यांच्या वतीने देण्यात आले भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका नगर नवीन महाडा कॉलनी या कॉलनीमधील चेअरमन मोहितेसर आमचे मित्र साहेब सर्वे माता भगिनींनी ठरवलं होतं भारतीय जनता पार्टीचे नरेंद्रभाई मोदी यांचा पारदर्शक कारभार गेल्या पाच वर्षे भारतीय जनता पार्टी जी ह्या राज्याला सरकार दिलं होतं बहुमताने आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांचा पारदर्शक कारभार या विश्वासाला न कुठला तडा जाता सर्व मायबाप जनतेने परत भारतीय जनता पार्टीला सरकारचे काम करण्याची संधी दिली याच पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक आलकाच्या माध्यमातून माडा कॉलनी खुटूर नगर भागामधील वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे येणाऱ्या काळामधील हे माडा नवीन वसादामधील मग रिटेनिंग हॉल असेल अभ्यासिका असेल मुलांना खेळण्यासाठी अभ्यास करण्यासाठी मुलांना खेळण्यासाठी खे खेळण्या असतील अनेक ना अनेक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्हाला उपक्रम राबवायचे आहे आज आमचे पश्चिम विधानसभाचे लाडके आमदार सीमाताई महेश हिरे हे पण येणार होते परंतु मी मी ताईंना फोन केला रश्मिताईंनी फोन उचलला सर्व महेश भाऊ रश्मिताई आणि ताई तिकडे गेल्या म्हणून ते येऊ शकले नाही मी महाडाच्या सर्व जनतेला मी आवाहन करतो आहे जे जे तुमचे काम पेंडिंग आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही केल्याशिवाय राहणार नाही पहिलं काम तुमचं हे वृक्षारोपण काम एक निमित्त आहे आपल्याला परंतु त्या नागरिकांच्या मूलभूत सोयदा आमच्या लक्षात आल्या रिटेनिंग वाईल वॉल अभ्यासिका मुलांना खेळण्यासाठी इथं अनेक ना अनेक कामं संरक्षण भिंत असेल त्यांच्या महानगरपालिकेमध्ये घरपट्ट्या लावण्याचं काम, काम, घर काम आम्ही हाती घेतलेलं आहे मग मतदार नोंदणी असेल घरपट्टीने नाव लावणं असेल लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी काही माझ्या माता भगिनींना जर काम नसलं तर त्यांना मी कालच बोललो ज्यांना ज्यांना काही काम नसतील त्यांनी फॅक्टरीमध्ये कामात उपलब्धसुद्धा अलकायरेंच्या माध्यमातून आम्ही करून दिलेलं आहे अतिशय चांगले लोक आहे मग कोणी धुळ्याहून आलेले कोणी जळगावून आले नंदुरबारहून आले साखरीहून आले कोणी जळगाववरून आले सर्व बाहेरचे लोक इथून नोकरी शोधण्यासाठी आले अतिशय चांगले लोक आहेत या लोकांच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टीचा एक मी कार्यकर्ता म्हणून रात्री बेरात्री काही प्रॉब्लम आले सर आम्ही धावून आल्याशिवाय राहणार नाही त्यांना एक आश्वासन दिलेलं आहे आम्ही आमच्या सरकारच्या माध्यमातून आमचं केंद्रात सरकार आहे महाराष्ट्रात सरकार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं या नाशिक महानगरपालिकेत परत सत्ता आमची येणार आहे या नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व काम त्यांचे आम्ही करणार आहे रस्ते ड्रेनेज लाईन पाणी जे बी काही मूलभूत सुविधा आहे ते केल्याशिवाय राहणार नाही आणि आम्हाला भारतीय जनता पार्टीचे आमचे अध्यक्ष अविनाश भाऊ पाटील असल आमचे जावाई शरदभाऊ फडोळ आमचे हे ते पण उमेदवार आहेत पालवे साहेब आहेत आमचे संदीप भाऊ पगारे साहेब आ अविनाश पाटील महेंद्रभाऊ पाटील आमचे युवा मोर्चाचे सरचिटणीस किरण भाऊ गाडे शर उपाध्यक्ष हारषताई देवरे सर्व कार्यकर्त्यांचं योगेश पवार सर्वांचं मी आभार मानतो आहे आणि ह्या ल जे कार्यकर्ते आहेत म्हाडा जे यांच्या मागे आम्ही शंभर टक्के उभ्या हो राहून त्यांचे सर्व काम केले शहराने कार्यक्रमाप्रसंगी अलकाताई अहिरे अविनाश पाटील कैलास बापू अहिरे किरण गाडे संदीप तांबे शरद पटोळ महेंद्र पाटील गोकुळ शिरोडे योगेश पवार नानाजी खुटवड योगेश खुटवड अशोक पवार मकरंद वाघ म्हाडाचे चेअरमॅन योगेश मोहिते दीपक पगार धनराज अहिरे अविनाश परदेशी हनुमंत खुंटे विवेक वटारे हर्षल देवरे अमर गुरव विजय भालके आदी उपस्थित होते करोना काळामध्ये खूपच आपल्या ऑक्सिजनची गरज होती त्या टायमाला ऑक्सिजनची म्हणजे तुटाव पडायच्या त्यासाठी आम्ही जेवढं ठरवलं आपले अलकदा त्यांनी सांगितलं वृक्षरोपण का आमच्या माडा सोसायटीवाले आपलं वृक्षरोपण लावू इथं म्हणून मग त्या याच्यामुळं सगळं आमचे वृक्षोपूर लागले गेले आणि जे आमचे पेंडिंग काम होते आता जे वाल ले ले, थे थे। ते बांधलेले माडाने आम्हाला ते बांधून दिली साईडच्या तिथं नालं आहे तिथं ते पण त्यांनी घेतले त्यांच्या हाती काम घेतलेले ते पण त्यांनी आम्हाला दिले दे करून देऊ म्हणजे एवढ्या काळामध्ये माडाचे रहिवासी सर्व आज वृक्षारोपण म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी अतिशय साधे आणि सोपे पद्धतीने म्हणजे वृक्षारोपण एखाद्या गोरगरिबाला मदत करणे असा एक, एक काही जो काही उपक्रम होता तर आपले जे नगरसेविका ताई आहेत अलका ताई आयरे आणि कैलास हो आयरे यांनी जो वृक्षारोपण आपल्या माडा सोसायटीत जो कार्यक्रम राबवला तो अतिशय सुंदर आहे आमचं हे सर्वांचं हे स्वप्न होतं की ही जी माडा सोसायटी आहे याचा पाहण्याचा जो म्हणजे लोकांचा समज होता तो तो काहीतरी वेगळा करावा का आपण ती सोसायटीमध्ये गार्डन ग्रीन जिम किंवा लहान मुलांना प्लेग्राऊंड किंवा एक संरक्षण भिंत तर अशा सगळ्या गोष्टी आम्हाला आमच्या मनात असता ना यांनी तोंडात आणलं आयरे साहेबांनी आणि आम्हाला खूप आनंद झाला की जे आमच्या मनात होतं हे यांनी तोंडाने बोललं तर तो त्या अतिशय सुंदर असं आम्हाला म्हणजे वृक्षारोपण आमच्या ज्या काही इच्छा होत्या त्या पूर्णपणे त्यांनी पूर्ण केल्या आणि पुढेही आम्ही त्यांना अशाच पद्धतीने साथ देऊ आणि नेहमीच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची सोसायटी कशी पुढे जाईल कशी तिला सुंदर आणि स्वच्छ बनवता येईल हे सगळंच आम्ही करणार आहे आम्ही तळागाळातून आलेले लोक आहोत कोणी म्हणजे मिडल क्लासेस आहोत सगळ्या गोष्टींच्या त्यांनाही त्याची जाणीव आहे आणि त्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की तुम्हाला सर्वतोपरी आम्ही मदत करू त्याबद्दल त्यांनी हे वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथे राबवला त्याबद्दल आम्ही आभार मानतो माडा सगळ्या परिवाराकडून आम्ही आयरेताई आणि त्यांचं आभार मानत आहोत नमस्कार माझे म्हणणे एवढेच आहे की माडा सोसायटी ही आहे ना तर त्याचे खूप काही काम ताईंनी केले आहे आणि आज वृक्षारोपणही त्यांनीच केलेले आहे यामार्फत त्यांचे मी खूप खूप आभार न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण नाशिक